बातमी आहे कणकवली जवळील कलमठ येथून। कलमठ मधील एक सामान्य नागरिक श्री प्रकाश गावकर यांनी ग्रामीण वीज कार्यालयाच्या असंख्य फेऱ्या माराव्या लागत असून निवळ तारीख पे तारीख अशी त्यांची बोलवण केली जात आहे। सिंधुदुर्ग जिल्हा उपजिल्हा प्रमुख सुजित जाधव यांनी या बाबतीत इतर शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत जातीने जात या प्रकरणात लक्ष घातले आहे। सुजित जाधव यांनी प्रकाश गावकर यांच्यासोबत जात वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे, पाहूया त्याबाबत सविस्तर। श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ शांताई गृह संकुलन प्रकल्प मधील 8 बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन 5 गुंठे आणि 2.5 गुंठे बिनशेती प्लॉट 1250 स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय 24 तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्रीकृष्ण पाटकर 94036644159 किंवा 94054047 आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग। तुमचे कोकणातील घर आजच बुक करा। कोणी वीज देता का वीज अशी स्थिती एका सामान्य नागरिकाची झाली आहे। अन्न वस्त्र निवारा यासोबतच मनुष्याला आवश्यक असणारी गरज म्हणजे वीज। आणि नवीन बांधलेल्या घरात वीज नसेल तर आणि हीच वीज मिळवण्यासाठी वीज वितरण विभागाच्या दारी हेल्पाटे मारावे लागत असतील तर काय करावे? आणि तर ही वीज मिळत नसेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाजवळ मागावा असाही सवाल आहे। कणकवली तालुक्यातील कलमठ येथील रहिवासी प्रकाश गंगाराम गावकर यांची अशीच परिस्थिती आहे। अथक मेहनत आणि स्वतःची मिळकत यातून नवीन उभारलेल्या घरात नवीन वीज कनेक्शन मिळावं म्हणून ते वारंवार वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारतायत। कलमठ ग्रामीण विभाग अभियंत्यांनी वारंवार तारीख पे तारीख देत चालढकत करण्याचा प्रयत्नही केला असल्याचा आरोप गावकर यांनी केला आहे। वारंवार मागणी करून न्याय न मिळालेल्या गावकर यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजित जाधव यांची भेट घेतली। यावर सुजित जाधव यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून गावकर यांना वीज कनेक्शन मिळावे यासाठी प्रयत्न केले, मात्र तिथेही न्याय न मिळाल्याने अखेर गावकर यांनी अभियंता कलमठ विभाग यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे। या तक्रारीनंतर गावकर यांना न्याय मिळाला नाही तर कलमठ येथील वीज वितरण कार्यालयाला कुलूप घालणार असल्याचा इशारा सुजित जाधव यांनी दिला आहे। पाहूया याच संदर्भात श्री गावकर आणि सुजित जाधव यांचं काय म्हणणं आहे। आज ते आम्ही MSUV ऑफिसमध्ये आलेलो आहोत, सर्व शिवसैनिक आहेत माझ्याबरोबर। मुळात आमचं गावकर हे बिडेवाडीचे ग्रामस्थ आहेत कलमठ। राणेंबाबत आमच्याकडे वारंवार तक्रारी येत आहेत, त्याबाबत आम्ही गेल्या 15 दिवसापूर्वी मोहिते साहेब आणि भगतसाहेब यांच्या कानावर हा विषय घातलेला आहे। त्यांनी त्यांना समज येतो म्हणून सूचना दिली होती, परंतु त्यात काही सुधारणा दिसत नाही आहे। आज पुन्हा एकदा मोहिते साहेबांशी चर्चा झाल्यानंतर आम्ही तक्रार दाखल करून आता याच्यापुढे जर दखल न घेतल्यास फौजदारी दाखल करणारच आणि कलमठ म्हणजे ग्रामीण भाग जिथे राणे अभियंता आहेत त्या ऑफिसला जाऊन टाळं मारणार आहे। कारण आज सदर गृहस्थ गावकर वारंवार 2 महिने फिरत आहेत, त्यांना आज येतो उद्या येतो अशी उत्तर उद्धव उत्तरे दिली जात आहेत। आजही ते गेले असता त्यांना मी दुपारी जेवायला जातील जातो तेव्हा पाहायला येतो असं त्यांना सांगितलं आहे। ते घाबरलेल्या स्थितीत आज 60 वर्षाचे गृहस्थ आहेत, अशी स्थिती असेल तर आम्हाला नक्कीच येऊन पालकमंत्री साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या कानावर हा विषय घालून आम्ही त्यांच्यावर कारवाईचा प्रयत्नच नाही त्याच्यावर कारवाई करून त्याची बदली करणार आहोत, मी एवढं निश्चित सांगतो। मी गावकर कलमठ बिडियावाडी नवीन घर बांधलेलं आहे, तर तिथे मला 8 ते 10 वेळा फक्त कागद घ्यायला कनेक्शनचे कागद घ्यायला 8 ते 10 वेळा लावले। 6-10 मी कागद दिलेले आहेत, त्यांनी सुरुवातीला 2 वेळा मला आज कागद नको, आज वेळ नाही, उद्या कागद नको, वेळ नाही, 8 दिवसांत परत म्हणाले कागद नको नंतर घेतो, मला परत म्हणाले की मला बघायला यायचं आहे, म्हटलं बघा, त्याच्यावर ते 15 दिवस गेले। 15 दिवसानंतर मी त्यांना सांगितलं माझे कागद घ्या, तुम्हाला कनेक्शन ज्यावेळी द्यायचं असेल त्यावेळी द्या, त्यावेळी कागद घेते। त्याला आता साधारण 6-10 माझे कागद पूर्ण घेतलेले आहेत आणि अजून मला कनेक्शन नाही, त्याच्यावर मी आता 8 ते 10 वेळा त्यांना भेटलो, हो आज बघून येतो साईडवर जातो, उद्या बघून येतो साईडवर जातो, आज वेळ नाही आहे,
आज बिलांची वसुली करायची आहे, मला कॉम्प्युटरचं काम आहे, आणि आज ज्यावेळी शेवटचं विचारलं म्हटलं साहेब तुम्ही गुरुवारी जाणार होता त्याचं काय झालं, नाही मला वेळ मिळाला नाही, आज मी गेलो स्वतः आणि भेटलो म्हटलं तुम्ही जाऊन आलात काय, कोटेशन मला कधी देणार, तर नाही आज मी दुपारी जाऊन येतो, पण त्यांचं उद्या हे कधीच उजाडत नाही, उद्या जाऊन येतो उद्या जाऊन येतो, मोहिते साहेब भगत साहेब यांनाही भेटलो, मोहिते भगत साहेब स्वतः मी भेटलो परवा म्हणजे 10 दिवसापूर्वी, तर भगत साहेबांनी माझ्यासमोर त्यांना फोन लावून त्यांना सांगितलं की कनेक्शन यांना त्वरित द्या, आजपर्यंत त्या माणसाने दखल घेतलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, आपली सिंधुनगरी न्यूज, कणकवली.